श्री अधिक मास महात्म्य कथासार अर्थात पुरुषोत्तम मास संपूर्ण मराठी 31 अध्याय त्या अध्यायामधील 26वा अध्याय तेजस्वी गुणवती आपणास सांगण्यास सुरू करीत आहे। श्री गणेशायन्मा श्री सरस्वतीन्मा श्री विष्णवेन्मा श्री गुरुभ्योन्मा शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिध्यानं नगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकेकनाथं। हे श्री विष्णूचे मंत्र आहेत, त्यामध्ये ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्। ओम विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः। प्राचीन काळी वीरबाहू नावाचे धार्मिक व शूर प्रतापी राजा होऊन गेला। सर्व राज्यामध्ये त्याचा धरार होता। आप्तवर्ग प्रजानन राजाचे कल्याण चिंतित, वशिष्ठाप्रमाणे त्यांचा विवेक होता। त्यांची प्रजा मनोभावे सुधर्माचे आचरण करी, प्रधान राजकारभार नीटपणे चालवीत, तो स्वधर्माचे विवेकपूर्ण पालन करी, त्याची भावना जराही पापा शिवत नसे। राजाचा प्रधान मंत्री चतुर होता, निर्धाराने तो राजकारभार चालवीत असे। राजपत्नी यशोमती सर्वगुण संपन्न होती, ती आपल्या सौंदर्याचे जाळे पसरून राजास मुठीत ठेवले होते। तो नेहमी विषयासक्त असे, दान धर्म करीत नसे। राजपत्नीच्या अंगावर नेहमी दागिने असत, तीर्थपर्वणी गंगा स्नान तिला मान्य होते। पुरोहिताचे तिला वारंवार उपदेश केला, त्याचा तिला काहीच लाभ झाला नाही। तिला दोन पुत्र होते, सुबाहू आणि शतबाहू अशी त्यांची नावे होती। दिसायला सुंदर असूनही त्यांनी मुंडन केले होते। दोघेही गुणसंपन्न होते। मलमासाचे आगमन झाले, त्या संधीचा लाभ घेण्यासाठी प्रधान स्त्री राणीच्या दर्शनासाठी आलेली आहे। बऱ्याच दिवसापासून तिची आणि राणीची भेट झाली नव्हती। ती दर्शनासाठी उतावीळ झाली, शिंबिकेत बसून ती दर्शनास आली। दूतानी तसा प्रधानपत्नी राणीस दर्शनास आल्याचा निरोप दिलेला आहे। राणी समोर आली, राणीने तिचा हात धरून स्वतःच्या सिंहासनावर बसवले। राणीचा महाल सुंदर होता, इंद्रभवनासारखे ते सदन होते। चहूकडे रत्ने विखुरली होती, सूर्याप्रमाणे त्याचे तेज होते। राणी देखील सुखरूप होती, ती नित्याने अलंकार परिधान करीत असे। पयोधर नेहमीच उघड झाक करी, साडीचा पदर वेळोवेळी ती खालीवर करी। सेवेस बऱ्याच दाशी होत्या, राणी कधी काय बोलेल याचा नेम नव्हता। नेत्राच्या पातीप्रमाणे ती हालचाल करी, सर्वजण तिच्या बोलण्यात मान देत। हे दृश्य पाहून प्रधान स्त्री राणीचे चरण वंदून तिला मान राखीत मंजूळ स्वरात म्हणाली, मलमासाचा हा उत्तम काळ आहे, त्याचे दैवत केशव आहे, तरी आपण स्नानदान पुण्यदानाचे महिनाभर आचरण करूया। त्याचा महिमा आगात आहे, कोणतीही वेळ कोणाशी कधी येईल हे सांगता येत नाही। आयुष्याची दोरी आपल्या हाती नाही, ती आपले ते आपले आहे असेही म्हणता यावायचे नाही। आपण उभयता व्रताचे आचरण करूया, दान धर्म करूया, त्यामुळे आपले सौभाग्य वाढेल। राजा तुमची आज्ञा अमान्य करणार नाही। असा तो धर्माचाराचा पालन करतो, तसा तो धर्माचाराचा पालन करतो हे तिचे बोलणे ऐकून राणी काहीच बोलत नव्हती। तिच्या संभाषणाचा राणीने अवमान केला, ती म्हणाली, कैसे दान कैसे व्रत, शरीरास कोण बरे कष्ट देईल, असा आता व्रत करायचे, त्याचे फळ आपणास भावी काळात मिळेल। भावी जन्म कसा असेल, आपली स्थिती कशी असेल, याचा आता काहीच अंदाज करता येत नाही।
देवाने आपणास कशाची उणीव ठेवली नाही। राजा दास दासी संपत्ती पुत्र सारे इच्छा पूर्ण झालेले आहेत। मग शरीराला कशाला बरे त्रास द्यायचा? शिव पार्वती जसे आहेत तेच रूप आपले आपले आहे। त्याची आज्ञा सर्व लोकांना शिरसावत आहे। मी देखील सुंदर स्त्री आहे। स्वतःच्या रूपाचा कोणालाही अभिमान नसेल। माझ्या असल्या ऐश्वर्यापुढे प्रत्यक्ष इंद्र देखील कमी प्रतीचा ठरेल। नित्यप्रमाणे राजा माझी काळजी घेतो। माझ्या बोलण्याप्रमाणे तो स्वतःचा प्राण देखील देण्यास तयार असतो। एवढे ऐश्वर असताना कशाला त्या व्रताचा विचार करायचा? त्या व्रताचे कोणी आचरण करायचे ते ऐका। दरिद्राने जे पीडित आहेत, अन्न वस्त्र मिळत नाही, ज्याच्या शरीरात काही व्याधी झालेल्या आहेत, त्यांनी या व्रताचे आचरण करावे। जो वडिलांचे ऐकत नसेल किंवा माता पित्यांची त्यास भेट होत नसत भेट अशक्य असेल अशी ज्याची अवस्था असेल त्यांनी या व्रताचे आचरण करावे। व्रताचे आचरण करताना माझे कल्याण व्हावे हाच त्याचा हेतू असावा। माझ्यावर श्रीहरी कृपा आहे। सर्व काळ मला अनुकूल। माझी कोणतीही इच्छा पूर्ण व्हायची राहिली नाही। मग मी कशाला बरे व्रताचे आचरण करायचे आणि शरीराला कष्ट द्यायचे? प्रधानमंत्रीने अमृत वचन राणीस द्रोणासारखे वाटले। अमृत घट अमृत कुंभ नेऊन उकरण्यात ओतावे तसा तो प्रकार घडला। तिच्या सद्विवेक बुद्धीचा राणीने अवेर केला तसा तिला पश्चाताप झाला। तिच्या मनात त्याचे काहूर उत्पन्न झाले। कुणाचा अवेर केला असता अपायाला वाट मिळते तशी स्थिती उत्पन्न होणार असेल याचा तिला अंदाज करता आला नाही। व्हायचे ते काही चुकत नाही। तेव्हा प्रधानाची कामिनी गुणवती घरी आली। व्रत करण्यात गुंगली होती। शुद्ध भावाने ते विश्वंभराची आराधना करीत होती। यशोमतीने सर्व समाचार राजास सांगितला। ती मिलनाची वेळ होती। राजाचे तिला बोलण्याकडे लक्ष नव्हते। दोघेही भोगविलासात रममान झाले। त्यामुळे भगवान नारायण रागावले। तेव्हा एक चमत्कार घडून आला। जी ज्वराने पीडित झाली ताप वाढतच होता त्याने उग्र रूप धारण केले। राजभार्या अत्यंत व्याकुळ झाली। तिने प्राण जातात किंवा काय अशी स्थिती तिची स्थिती झाली होती। ती वार्ता राजात सगळीकडे पसरली। राजा राजपुत्र तिच्या मदतीसाठी धावून आले। राजा राजपुत्र तिच्या मदतीसाठी धावून आलेले। दास दासी पण पळत सुटले। राणी जेथे होती तिथे धावून आले। बऱ्याच लोकांकडून तिचे उपचार करविले पण तिच्या प्रकृतीस आराम पडला नाही। तिची व्यथा वाढतच होती। नगरवासी घाबरून गेले। राजा ढसाढसा रडू लागला। राजपुत्राने कंठ दाटून आले। त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते। मंडन प्रधान पत्नीसोबत पळत आला। दुःखाच्या पारावर नव्हता। राजाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या। सर्वांचे डोळे पाणावले। प्रधानाने त्यांना शांत केले। प्रधान भार्या गुणवती अंतर्ग्रही गेली। तिथे स्त्रियांचा जणू मेळाच भरला होता। प्रधान भार्या गुणवती यशोमतीजवळ गेली। यशोमतीने गुणवतीकडे पाहिले। गुणवतीने जे मुख सुशोभित होते तिचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही। हरिद्रा कुंकुम तोंडावर होते। अरक्त लाली होती। माथ्यावर सिंदूर सुशोभित होता। डोळ्यात अंजन मुखी तांबूल होते। जणू राजाची भामिनीच ती दिसत होती। ती अलंकार मढीत होती। ते दृश्य बघून राणीच्या कपाळास आठ्या पडल्या। ती म्हणाली, शृंगार कधी करावा, कसे वर्तन करावे, शोकावस्थेत कसे आचरण असावे याचे तुला भान नाही। शृंगार करताना त्याचे काहीच वाटले नाही का? इथून उठून आपल्या घरी पोचलीस शृंगार सावरत मला भेटायला आलीस? राजाने ते दृश्य बघितले। प्रधान भार्या उठली, स्वतःच्या घरी त्वरेने निघाली। तिच्या हृदय यातना होत होत्या। या उलट राणी निरीक्षण करीत होती। तिने राजाला आदराने जवळ बोलवले। ती म्हणाली, तुम्ही भोळे भाविक आहात, तुम्ही दुःखी झालात, सारे जण शोकात असतात। प्रधान स्त्री गुणवती पहा, कोणतीही शंका मनी न ठेवता शृंगार करून आली। तिच्या मनात काहीच यातना नाही। त्याची तिला कोणतीही लाज नाही। ती सेविका आहे, मी राणी आहे, तिच्या मनी हा भाव नाही। अशा स्वरूपाचे सेवकाचे वर्तन असते। राजाने हे शब्द ऐकले। त्याने राणीस बाजूला सारले। त्याचे मन क्रोधाने तृप्त झाले। राजा पूर्णपणे अविवेकी बनला। करू नये तशा स्वरूपाचे कृत्य त्याने केले। स्त्रीच्या नादी लागणाऱ्यांची अशीच अवस्था होते यात शंकाच नाही। राजाला भयंकर राग आलेला आहे।
प्रधानाचे पायी शृंखला घातल्या, त्याचे घरदार संपत्ती लुटून नेली, त्यास दंड केला। ही वार्ता नगरात पसरली। पहा विश्वंभराचा खेळ कसा असतो, जो न्यायाचे न्यायाने वागतो त्याच्यावरच आपत्ती कोसळते। पण अशा वेळी त्याने धैर्य सोडू नये। गुरुवतीने व्रताचे संपूर्णपणे आचरण केले। राजाने प्रधानास बांधून ठेवले, पण तिचे हृदय जराही डगमगले नाही। तिने व्रताचे आचरण सोडले नाही। घरातले सर्व धन गेले, परंतु तिचे मन दास्तावले नाही। शांतपणे व्रताचरण करण्यास ती पूर्णपणे गुंगून गेली। राजास हा सारा प्रकार कळला। त्याने दासीसोबत बोलावणे पाठवले। राजाने तिला न्याहाळून पाहिले। तिने अलंकार परिधान केले होते, मुखावर कुंकू होते। राजाला सारा प्रकार कळला। राणीने सांगितलेले वृत्त त्यास पटले। ते सत्य असल्याचा त्याला अनुभव आला। प्रधान पत्नीचा शृंगार पाहून राजाला चांगलाच राग आला। त्याने तिला कारागृहात डांबले। ते दोघेही एकाच ठिकाणी होते, परंतु तेथेही गुणवतीने व्रत सोडले नाही। व्रताची सांगता झाली। विश्वंभराने राजाला स्वप्नात सांगितले, मूर्ख हो, आता तरी सावध हो। प्रधान व त्याच्या कांतेचा कोणताही अपराध नाही। त्यांना तुम्ही कारागृहात थांबून ठेवले, त्याच्यावर अन्याय केलाय। गुणवतीस मलमास आलेला आहे। आपण दोघी त्याच्या व्रताचे आचरण करू। राणीने त्याचा तर विचार केलाच नाही, उलट तिची अवहेलना केली। म्हणूनच राणीला ज्वर आला। तिला त्याचा त्रास सहन करावा लागला। गुणवतीने मात्र भावार्थाने व्रताचे आचरण केले। ती तुझ्या कांतेला भेटायला आली, तेव्हा शृंगाराचा वेगळा अर्थ काढून राणीने तुझ्या मनात क्रोध निर्माण केला। हे विपरीत कृत्य आहे, असे तुला तिने भासवले। त्यामुळे तू अवैधांना कारागृहात टाकले, हा अन्याय आहे। राजन, तू त्याचा विचार केला नाही, त्याचे घर पैसा लुटून नेलास, दोघांनाही कैदेत डांबले। गुणवती सुरेख व सुशील होत आहे, तिने पुण्य केले आहे। तरी उभयतांना मुक्त करावे, त्यांचे धन त्यांना लवकर परत कर व आपली बोलवण कर। राजन, जर तुम्ही असे आचरण केले नाही तर त्याचा आत्मघात होईल। अशा प्रकारे विश्वंभराने राजाला स्वप्न येऊन दृष्टांत दिलेला आहे, आणि जागीच तो अदृश्य झाला। राजाला जागृती झाली। असे अद्भुत स्वप्नाने तो घाबरला। त्याने राणीस वरील स्वप्नाची वार्ता कथन केली। ते ऐकून तिलाही विस्मयाचा धक्का बसला। तिला अंतरीची खून पटली। ती राजास लगेच म्हणाली, हे काही ठीक नाही, त्यामुळे प्रधानाने त्याच्या पत्नीस आपण मुक्त करावे। राजाने ते ऐकले। त्याचे मन त्यालाच खात होते, त्याची ती चूक होती। तसाच तो बंदीशाळेत गेला। उभयतांना शृंखला बंधनातून मुक्त केले। कांतेसह प्रधानाचा गौरव केला। नूतन वस्त्रे परिधान करण्यास दिली। त्याच्या वस्तू पैसा त्याला परत केला। झालेल्या अपराधाची क्षमा मागितली। गुणवती खरोखरी सती होती। राजाने वेळोवेळी तिला नमन केले। भोजने झाली, मग त्याला बरे वाटले। त्याचा कंठ दाटून आला। मौनपणेच त्याने क्षमा मागितली, तिला नमस्कार केला। त्याला पुढे काहीच बोलवेना। अशा रीतीने केलेल्या अपराधाची शांती झाली। ही सगळी वेगळीच रीत ठरली। विस्मय रीत असेही तिला संबोधता येईल, असे मलमासाचे हे व्रत आहे। उभयतांनी त्याचे आचरण करावे। सौभाग्याची गंगा घरी आणावी, तिची सफलता प्राप्त करावी। सारे नागरिक मग व्रताचे आचरण करते झाले। असे सफल शांती व सुख देणारे मलमासाचे व्रत आहे। भक्तगणांनी त्याचे श्रद्धेने आचरण करावे, असा संदेश मलमास आपणास देत आहेत। अशा प्रकारे हा 26वा अध्याय सफल संपूर्ण झालेला आहे। बोला पुंडली गौरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम श्री विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः। तत्स कृष्णार्पणमस्तु।